आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. उद्धव ठाकरेंची आज सकाळी 8:30 सामनाला दिलेली रोखठोक मुलाखत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाकरेंची धनुष्यबाण ते मशाल चिन्हापर्यंतची बेधडक मुलाखत पहा फक्त TV9 मराठीवर. अमित शहांची पालघरमधील माहितीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी सभा. पालघरमध्ये वसईमध्ये उद्या शहांची जाहीर सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विक्रोळीमध्ये सभा. माहितीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेणार. राज ठाकरेंच्या आज नरेश मस्केंच्या प्रचारासाठी कळव्यामध्ये सभा. आनंद आश्रमामध्ये दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी 6:00 सभेचं आयोजन. शरद पवारांची आज शहापूर आणि कल्याणमध्ये जाहीर सभा. सुरेश उर्फ बाळ्यामामा हात्रेंच्या प्रचारासाठी 2:00 आणि संध्याकाळी 7:00 कल्याणमधल्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर सभेचं आयोजन. कल्याणच्या पश्चिम मॅक्सी ग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सभा. बाळ्यामामा हात्रेंच्या प्रचारसभेला शरद पवार संजय राऊतही उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी 7:00 ट्रॉम्बेमध्ये सभा. मवियाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये ठाकरे तोफ थडाणार. जर कुणी वाकड्यामध्ये शिरलं तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अजित पवारांचा अमोल कोल्हेना दम तर करारा जबाब मिलेगा अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. दादा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही. बजरंग सोनावणेंची अजित पवारांवर टीका. 2 पैसे हाती आले की काहींना मस्ती येते तशीच मस्ती त्याला आली आहे अजित पवारांचा बजरंग सोनावणेंवर निशाणा. अजित पवारांना पराभव दिसत असल्यानं ते आणि त्यांचे नेते धमकी देतात तसंच दादांना 70,000 कोटींचा माज आलाय. विजय वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका. दादा तिकडे जाऊन दादागिरी करायला लागले पोरासोरांवर दादागिरी करून काय होणार बाळासाहेब थोरातांची अजित पवारांच्या धमक्यांवरून टीका. दादा आता सगळ्यांना पाडतो पाडतो म्हणत डोस देतात तुला पाडेन म्हणत असं म्हणतात मग पोराला का नाही निवडून आणता आलं. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल. अजितदादा दम देत आहेत मात्र त्यांच्यामध्ये दम दिसत नाही. अजितदादांच्या धमक्यांना घाबरू नका उत्तम जानकर यांची अजित पवारांवर टीका. गुंडगिरीला ही नीतिमत्ता असते देवेंद्र फडणवीस आमच्या समोर काय गुंडगिरी करणार आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाहीत त्यांनाच आम्ही सत्तेच्या बाहेर काढू शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर. मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अजित पवार राहत नाही तर सबसिडी देऊन द्राक्षांसोबत टरबूज एक्सपोर्ट करू खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवलं तर मोदी काय चीज आहेत शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल. लोकशाहीमध्ये कुणीही कुणाला घालवतं यात इंग्रजांचा संबंध काय इंग्रजांचं बोलतात तर ते परदेशी महिलेला घालवत होते अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल तर परदेशी व्यक्ती नको म्हणूनच पक्ष स्थापन केला ना अजितदादांचा सवाल. महात्मा गांधींचीच काँग्रेस स्वातंत्र्यासाठी निर्माण केली होती शरद पवार भ्रष्टाचारी जातीयवादी काँग्रेसला मानतात पवारांच्या इंग्रजांवरील वक्तव्यावर प्रसाद लाड यांचं उत्तर. मोदींचं देशासाठीचं योगदान पवारांना कळणार नाही मोदी परदेशातून आलेत का इंग्रजांना घालवलं मोदी काय चीज या विधानावरून दरेकरांचा शरद पवारांना सवाल. पंकजा मुंडेंच्या प्रचारामध्ये उदयनराजे भोसले दोनदा भाऊक माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं म्हणत उदयनराजेंना अश्वनावर. पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे विनंती करणार अजित पवारांचं विधान तर पंकजाताई आमच्या नेत्या त्या मंत्री व्हाव्यात ही इच्छा देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. उदयनराजे दिल्लीसमोर जी हुजूर करत होते तेव्हा तिकीट मिळालं जितेंद्र आव्हाडांची उदयनराजे आणि सरकारवर टीका तर शिवरायांनी दिल्लीच्या तख्ताला लात मारली होती आव्हाडांचा उदयनराजेंवर निशाणा. राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण म्हणतात आम्ही 96 कोळी ते 96 कोळी मग आम्ही 92 कोळी आहोत का बीडमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबद्दल पवारांची भूमिका काय शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. परळीमध्ये आम्ही बंधू भगिनी एकत्र असताना मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम पंकजा मुंडेंचा बजरंग सोनावणेंना टोला तर किसका अंगण है हे जनता बघून घेईल मुंडेंच्या वक्तव्यावर बजरंग सोनावणेंचा प्रत्युत्तर. बीडमध्ये जातीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं जाती जाती आणि धर्मामध्ये कटुता वाढवायचा काहींचा प्रयत्न होत असल्याचा पवारांचा आरोप तर विरोधक जातीचं राजकारण करून द्वेष निर्माण करतायत धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर. कुठल्याही पक्षाच्या बाजूने नसल्याचं जरांगे म्हणालेत जरांगे कुणाच्या बाजूने होते याचं विश्लेषण निवडणुकीनंतर करू लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगेंच्या भूमिकेवरून फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाण्यामधल्या मविया उमेदवार राजन विचारेंचं प्रकाश आंबेडकरांना पत्र ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून राजन विचारेंनी पाठिंबा मागितला
पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र दिल्यास विचार करण्याची वंचितची भूमिका. मोदी शाना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देऊ नका म्हणणारे राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही लोकांच्या मांडी लावून बसले. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना अज्ञातवासामध्ये जावं लागेल. बावनकुळेंची टीका. वन नेशन वन लीडर मोदींचं मिशन. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ममता बॅनर्जी तेजस्वी यादव उद्धव ठाकरेंसह इतर नेते जेलमध्ये जातील. जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा हल्लाबोल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि एनडीएला 220 ते 230 जागा मिळतील. अरविंद केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल. पंतप्रधान पद अनेक मोठ्या लोकांनी भूषवलं मात्र आता या पदाची प्रतिष्ठा गेलीय. प्रियंका गांधी यांची मोदींवर टीका. तर मी एकटा लढतो असं सांगतात आणि मंचावर येऊन रडतात. प्रियंका गांधींचा मोदींना टोला. मोदींनी देशाची सगळी संपत्ती मोजक्या मित्रांना वाटली. नंदुरबारमधल्या गोवाल पाडवी यांच्या प्रचार सभेमधून प्रियंका गांधींची मोदींवर टीका. मी पंतप्रधान मोदींसोबतही डिबेट करायला तयार. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना चर्चेसाठी आव्हान. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आलेत. फडणवीस आज वाटप करतील. मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप. धंगेकरांना स्टंट करायची सवय मात्र पुणेकर सुज्ञ. धंगेकरांच्या पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आल्याच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळ यांची टीका. पुण्यामध्ये प्रचारादरम्यान चिमुकल्याकडून मविया उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या नावाची घोषणाबाजी. धंगेकरांच्या प्रचारातील व्हिडिओ व्हायरल. कल्याणमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सभेचं ठिकाण बदललं. डोंबिवली पूर्वमधील क्रीडा संकुल मैदानाच्या ऐवजी आता उद्या डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानावर होणार सभा. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. वर्षा गायकवाड यांची राज ठाकरेंवर टीका. मराठी माणसासाठी आवाज उठवणारे राज ठाकरे आता गप्प का? वर्षा गायकवाड यांचा सवाल. राज ठाकरेंना फाईल दाखवून सांगितलं प्रचार आमचाच करावा लागेल. आधी हुकुमशाही बोलत होते मग आता पुलका आला. 4 जून नंतर राज ठाकरेंची भूमिका बदललेली दिसेल. वडेट्टीवारांचा खोचक टोला. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. चर्चेनंतर सुरेश जैन यांचा माहितीला पाठिंबा. सुरेश जैन सोबत आल्यानं आमची ताकद वाढली. सुरेश जैन नेहमीच विकासाच्या बाजूने उभे राहतात. जैन यांनी माहितीला पाठिंबा दिल्यानंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. माझा भाजपा प्रवेश निश्चित आहे मात्र मी निवडणुका संपण्याची वाट पाहतोय. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर एकनाथ खडसेंची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया. पुणे पोलिसांकडून तपासाच्या नावाखाली नाहक त्रास. काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूरांचा व्हिडिओ ट्विट करत आरोप. पुण्यामध्ये PI म्हणून काम करताना तपासाच्या नावाखाली त्रास होत असल्याचा आरोप. शिर्डीमध्ये ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिसड यांची सदिच्छा भेट. पिसड यांच्या राजूर गावामध्ये पार पडली शिर्डी लोकसभेसाठी मवियाच्या प्रचाराची सांगता सभा. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा जाहीरनामा प्रसिद्ध. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा असा नारा घेऊन शांतिगिरी महाराज जाहीरनाम्यासह लोकसभेच्या रिंगणात. नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे नबाबाद. अमरावतीमध्ये नवनीत राणांविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं. राणांच्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध. प्रियंका चतुर्वेदींच्या मुख्यमंत्री शिंदेविरोधातील टीकेविरोधात शिंदे गट आक्रमक. प्रियंका चतुर्वेदींच्या दिल्लीमधल्या घराबाहेर शिंदे गटाची निदर्शनं. संदीप चौधरींच्या नेतृत्वात शिवसैनिकांचं आंदोलन. मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्केंची प्रचार रॅली. ठाण्यामधल्या प्रचार रॅलीमध्ये प्रताप सरनाईक गीता जैन रवींद्र फाटक यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग. उत्तरमध्ये मुंबईचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात. मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेकडून जोरदार प्रचार. कल्याणमधील श्रीराम टॉकीज चौकातून प्रचार रॅलीला सुरुवात. कल्याणमध्ये ठाकरेगडाच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत. राज्यामधील अनेक भागामध्ये उन्हाचा तडाखा कायम. दरम्यान पुढील 2 दिवस ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. 2 अपत्य असल्याच्या कारणावरून प्रसूती रजा नाकारणं चुकीचं. महिला कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगा. उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं नाकारली होती रजा. सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा सीईटी सेलचा निर्णय. सीयूईटी आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे निर्णय. नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा 30 मे रोजी घेण्यात येणार. मुंबईमध्ये 803 डॉक्टरांना राज्य सरकारनं निश्चित केलेल्या विद्यावेतनापेक्षा दिले जात आहे कमी वेतन. कमी वेतन मिळत असल्यामुळे डॉक्टरांना शिक्षण घेताना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना. योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. सावीवाले निवडणुकीच्या कामाला अनुपस्थित राहिल्यामुळे अधिकाऱ्यांची नोटीस. निवडणुकीसाठी केलेली नियुक्ती रद्द करा सावीवाल्यांची मागणी. सावीवाल्यांना निवडणुकीचं काम. उपनगरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर. नवी मुंबई बाजारामध्ये नवीन ज्वारीचं उत्पादन दाखल होत असल्यानं दर आटोक्यात. घाऊक बाजारामध्ये ज्वारीची प्रति किलो 50-60 रुपयांनी होती विक्री. ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यानं वाढले होते दर.
ठाण्यामध्ये भारत निवडणूक आयोगामार्फत गृहमतदानाची सुविधा उपलब्ध. ठाणे जिल्ह्यामध्ये 85 वर्षांवरील 634 आणि 103 दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क. पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे बोजवारा. शहरातील वाहनांची संख्या 50 लाखांकडे गेल्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषण. पुणे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती. जामीन मिळून बाहेर पडलेल्या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी. बोर शहराला उद्यापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार. भाटघर धरणामध्ये फक्त 10% पाणी साठा शिल्लक राहिल्यानं प्रशासनाचा निर्णय. पुण्याच्या बोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे एसटी बसवर कोसळलं झाड. सुदैवानं जीवितहानी नाही. अमरावतीमध्ये अवकाळीच्या तडाख्यामुळे तब्बल 137 कोटींच्या किमतीचा संत्रा मातीमोल. एप्रिलमध्ये झालेल्या संत्राच्या नुकसानीचा अहवाल तयार. गोंदियामध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू. कृषी विभागाकडून तिसऱ्यांदा अहवाल पाठवला जाणार. नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचं लक्ष. भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडीमध्ये धान पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा. शेतामध्ये साचलेलं पाणी मोटर पंपांनी काढण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की. बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान. बाबुर्डी गावामध्ये घराचे पत्रे उडाले आणि धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा कपाशी आणि सोयाबीनच्या पेरणीमध्ये वाढ होणार. जिल्ह्यामध्ये 2,54,000 हेक्टरवर सोयाबीन तर 2,11,000 हेक्टरवर कापूस लागवडीची शक्यता. हिंगोली जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये अवकाळीमुळे 1,600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 2,834 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. नुकसान भरपाईसाठी 3,39,57,000 रुपये निधीची आवश्यकता. नांदेड जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा दोडका पिकाला फटका. तापमानामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट. शेतकरी हवालदिल. अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा 92% पेरणी होणार. कृषी विभागाचं नियोजन. जिल्ह्यामध्ये कपाशी आणि सोयाबीनची पेरणी जास्त होणार. वाशिममध्ये बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला क्विंटल मागे 4,500 ते 4,600 पर्यंतचा दर. एकीकडे दर कमी आणि सोयाबीनचं वजन घटल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी फटका. शेतकऱ्यांवर कमी दरामध्ये सोयाबीन विकण्याची वेळ. सांगली जिल्ह्यामधल्या मिरजमध्ये वादळी पावसाचं थैमान. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान. महाबळेश्वरच्या फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसानं ओढे नाले प्रवाहित तर इलेक्ट्रिक दुचाकीवर वीज कोसळून युवक जागीच ठार. 2 जखमी. फलटणच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकमध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांची तारांबळ. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. कापूरहोळ परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलं पाणी. पाणी साचल्यानं पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत. रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. खोपोली खालापूर तालुक्यासह कर्जत माथेरान भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये वैजापूर तालुक्यामधल्या शेतकरी आणि ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन. उन्हाळी पाण्याचं आवर्तन मिळावं यासाठी आंदोलन तर 3 दिवसानंतर पाणी सोडण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.